ठीक आहे. प्रीवियस लेक्चरला आपण युनिट नंबर 2 स्टार्ट केलं होतं, त्यामध्ये आपण ह्या युनिट नंबर 2 म्हणजे डीसी मशीन 14 मार्क्सचं हे युनिट आहे. आणि ह्या युनिट मध्ये आपल्याला काय काय सिलेबसचे कंटेंट होते आपण ते पाहिले. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण टाइप्स ऑफ डीसी मशीन म्हणजे आपण बघितलं होतं युनिट नंबर 1 मध्ये डीसी मशीन कॅन बी वर्क ऍज अ जनरेटर ऍज वेल ऍज वर्क ऍज अ मोटर. आपण हॅलो 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 सर. सर आवाज येत आहे सर आता? ठीक आहे, 2 मिनिट बर का मला फक्त. ठीक आहे, की यामध्ये आपण काय केलेलं होतं की जनरेटर आणि मोटर हे युनिट नंबर 1 मध्ये पाहिलेलं होतं. आता जनरेटर आणि मोटर ह्यामध्ये आपण जनरेटरचे टाइप बघितले, जनरली 6 टाइप बघितले आपण, त्याच्या डायग्राम पण पाहिल्या. पुन्हा एकदा सांगतोय की पहिल याच्यातले जनरेटरचे 2 टाइप असतात, एक सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर, तर आपण सेपरेट एक्साइटेशन म्हणतो. दुसरा टाइप आहे सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. याच्यामध्ये 6 टाइप बघितले सब टॉपिक. तर यामध्ये पहिला जो आहे शंट सेल्फ एक्साइटेशन, त्यानंतर सिरीज सेल्फ एक्साइटेशन, कंपाऊंड एक्साइटेशन म्हणजे कम्युनिटी कंपाऊंड, चौथा जो आहे कंपाउंड एक्साइटेशन डिफरेंशियल कंपाउंड, पाचवा आहे कंपाउंड एक्साइटेशन लॉन्ग शंट, आणि सहावा जो आहे कंपाउंड एक्साइटेशन शॉर्ट शंट. डायग्राम सुद्धा पाहिले होते आपण. ठीक आहे, पुढे आपण त्याचा टाइप सुद्धा पाहिले होते, ब्लॉक डायग्राम सुद्धा पाहिले होते. आणि नंतर आपण गेलो होतो टाइप्स ऑफ मोटर कडे गेलो होतो आपण. तर मोटरचे जनरली 3 टाइप आपण बघितले. 3 टाइप कोणते कोणते? तर पहिला टाइप आहे डीसी शंट मोटर. डीसी मशीन मध्ये जनरली 2 वाइंडिंग असतात. तर पहिली जी वाइंडिंग आहे ती आहे आर्मेचर वाइंडिंग, आपण ती वाइंडिंग दाखवतो A1 आणि A2 ने. दुसरी वाइंडिंग आहे फील्ड वाइंडिंग, ती दाखवतो आपण F1 आणि F2 ने. तर ह्या ठिकाणी सर्वांनी पहा की डीसी मोटर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतं. म्हणजेच ह्या केसमध्ये काय होतंय की जो काय फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग आहे दोन्ही एकमेकांना पॅरलल असेल तर तिला आपण डीसी शंट मोटर म्हणतो. आणि बाकी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला टोटल करंट I आहे, आर्मेचरचा करंट IA आहे, फील्डचा करंट IF किंवा आपण त्याला ISS म्हणतो. आर्मेचर वाइंडिंग A1 A2, फील्ड वाइंडिंग F1 F2, त्यानंतर आर्मेचरचा जो काही रेजिस्टन्स आहे तो RA, आर्मेचर मध्ये बॅक EMF तयार होतो तो आहे EB. सेम आपण बघितलं डीसी सिरीज मोटर मध्ये. आता या ठिकाणी फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग दोन्ही कशा सिरीज मध्ये, पण ही डीसी सिरीज मोटर आहे. आणि तिसरा बघितला आपण डीसी कंपाऊंड मोटर. आता जनरली फील्ड वाइंडिंग ही टॅप केली जाते. टॅप म्हणजे काय? 2 सेक्शन मध्ये डिवाइड केली जाते. तर ह्या ठिकाणी पहा फील्ड वाइंडिंग 2 सेक्शन मध्ये डिवाइड केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल डीसी शंट मोटर आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल डीसी सिरीज मोटर. म्हणजे ही काय झालेली आहे, तर ही जी काय वाइंडिंग आहे शंट वाइंडिंग म्हणजे आर्मेचरच्या समोरची, ती आपल्याला थोडीशी लांब दिसेल म्हणून तिला आपण म्हणतो लॉंग शंट डीसी कंपाऊंड मोटर म्हणतो. कारण ह्या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल म्हणजे डीसी शंट मोटर आणि डीसी सिरीज मोटर दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. डिफरन्स काय आहे? का जी काय शंट वाइंडिंग आहे S1 S2 ही F1 F2 पेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणजे F1 F2 कशी आहे?
थोडीशी साईजने मोठी आहे म्हणून काय केलं त्याला लॉंग शंट बीसी कंपाऊंड मोटर म्हटलंय. आणि आता शॉर्ट शंट मध्ये काय केलेलं आहे की जी फील्ड वाइंडिंग आहे F1 F2 ही शॉर्ट आहे कशापेक्षा S1 S2 पेक्षा, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे की शॉर्ट शंट बीसी कंपाऊंड मोटर म्हटलेलं आहे आपण. त्यानंतर पुढे आता आपण स्टार्ट करूया आज फ्लेमिंग राईट हँड रूल. इन शॉर्ट तो आपण FRHR ने रिप्लेस करतो रिप्रेझेंट करतोय. म्हणजे मी आधी सांगितलं होतं की डीसी मोटर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल वरती वर्क करते. त्यानंतर जो काही जनरेटर असेल म्हणजे डीसी जनरेटर तो फ्लेमिंग राईट हँड रूल वरती वर्क करतोय. म्हणजेच पहा आता या ठिकाणी स्टेटमेंट सर्वांनी पाहून घ्या, स्ट्रेच आउट फर्स्ट 3 फिंगर ऑफ आवर राईट हँड, म्हणजे आपण आपल्या उजव्या हाताची पहिली 3 बोट एकमेकांना स्ट्रेच करून परपेंडिक्युलर टू हिच ऑर्डर करायचे. पहिली 3 बोट कोणती कोणती, तर थंब, थंब म्हणजे काय अंगठा, इंडेक्स फिंगर म्हणजे अंगठ्या सदरचं बोट आणि मिडल फिंगर म्हणजे 2 नंबरचं बोट. हे एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवल्यानंतर पहिलं फिंगर म्हणजेच आपलं जे काय इंडेक्स फिंगर म्हणतो आपण म्हणजे अंगठ्याचं आणि मिडल फिंगरचं म्हटलं हे आपल्याला दाखवतंय काय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर थंब दाखवतोय डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. थंब काय दाखवेल, मोशन दाखवेल, एक तर अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. अपवर्ड असेल तर ती अँटी क्लॉक वाईज, डाऊनवर्ड असेल तर ती क्लॉक वाईज डायरेक्शन असेल. तर मिडल फिंगर दाखवतोय आपल्याला डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF ऑर करंट. म्हणजे पहा इंडेक्स फिंगर म्हणजे पहिलं बोट दाखवतोय काय दाखवतोय मॅग्नेटिक फील्ड दाखवतोय, जे काय फील्ड मॅग्नेटिक तयार केलेलं आहे. त्यानंतर थंब दाखवतोय मोशन ऑफ कंडक्टर, म्हणजेच एकतर अपवर्ड डायरेक्शन असेल किंवा डाऊनवर्ड. अपवर्ड असेल तर ती काय असेल अँटी क्लॉक वाईज आणि डाऊनवर्ड असेल तर ते असेल क्लॉक वाईज. तर जो काही मिडल फिंगर आहे म्हणजे मधलं बोट ते दाखवतोय डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ काय दाखवतोय डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF ऑर करंट. आणि हेच दाखवलंय आपण, एक डायग्राम दाखवलेली पहा या ठिकाणी पहा. पहिलं डायग्राम सर्वांनी डायग्राम पाहून घ्या, डायग्राम मध्ये क्लिअर कट दाखवलेलं आहे. पहा या ठिकाणी दाखवलंय थंब इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, म्हणजेच तुम्हाला सर्वांना हे दाखवायचंय उजव्या हाताचं बोट प्रत्येक बोट परपेंडिक्युलर ठेवा तुम्हाला दिसेल. तर पहा पहिलं बोट इंडेक्स फिंगर काय दाखवतोय मॅग्नेटिक फील्ड, थंब दाखवतोय डायरेक्शन ऑफ मोशन अपवर्ड डायरेक्शनला. सर्वांनी उजव्या हाताची 3 बोट करून पहा तसं, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला दिसेल मिडल फिंगरची डायरेक्शन तुमच्याकडे बरोबर, थंबची डायरेक्शन वरती आणि इंडेक्स फिंगर तुमची दाखवते पहा डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. थंब दाखवतोय अपवर्ड डायरेक्शन म्हणजे अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन, त्यावेळेस मिडल फिंगर मध्ये मधलं बोट दाखवतोय डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF ऑर करंट. आणि हेच आपण जर उलट करून बघितलं आता मी तुम्हाला इथं व्हिडिओ हे करतोय, सर्वांनी एकदा व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजेच दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ, तर पहा सर्वांनी ही बोट पाहिजे सर्वांनी. ही झाली पहिली केस बरोबर, इंडेक्स फिंगर, त्यानंतर कोणती मिडल फिंगर आणि हे थंब. तर इंडेक्स फिंगर दाखवतोय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, थंब दाखवतोय मोशन ऑफ कंडक्टर म्हणजे अँटी क्लॉक वाईज म्हणजे अपवर्ड डायरेक्शन, आणि हे दाखवतोय काय दाखवतोय डायरेक्शन ऑफ EMF ऑर करंट इंड्यूस. आता हेच जर बघितलं आपण उलट करून बघितलं तर पहा मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन पहा तुम्ही सर्वांनी, थंब दाखवतोय इकडे पहा सर्वांनी. तर त्यावेळेस काय होतोय की जे काय डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे आता हे क्लॉकवर्ड डायरेक्शन नाही, तर EMF इंड्यूस कुठे असतोय पहा, नेहमी तुमच्या साईडला असतोय तो. तर पुढे आपण पाहूया
जे आपण म्हणतो डिटेल थिअरी बघूया आपण. डिटेल थिअरी मध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा. पाहून घ्या सर्वांनी आता. हे झालं आपण पाहिलेलं स्टेटमेंट. आता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल पाहूया. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल सर्वांनी एकदा पाहून घ्या की सेम म्हणजे वेन एव्हर लेफ्ट हँड फर्स्ट ट्रिपिंग आता डाव्या हाताची पहिली तीन बोट म्हणजे मिडल फिंगर इंडेक्स फिंगर थंब इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हेल्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे ही एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवायचे. देन इंडेक्स फिंगर इंडिकेट्स काय करते इंडेक्स फिंगर इंडिकेट करते डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ म्हणजे इंडेक्स फिंगर दाखवते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मिडल फिंगर दाखवते डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर आणि थंब दाखवतोय काय फोर्स एक्झर्टेड ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा आहे डीसी मोटर साठी आणि फ्लेमिंग राईट हँड रूल आहे हा डीसी जनरेटर साठी. सर्वांनी ते पण पाहून घ्या. आपण हे पण बघितलं होतं पहिल्या युनिटमध्ये पुढे पुढे आता इथपर्यंत आपण बघितलं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल फ्लेमिंग राईट हँड रूल. सर्वांना ही गोष्ट समजून घ्यायची की आवाज येत नाही सर. असं कसा आवाज आलेलो का आवाज? तर फ्लेमिंग राईट हँड रूल हा डीसी जनरेटर साठी आहे. फ्लेमिंग राईट हँड रूल हा डीसी जनरेटर साठी आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा डीसी मोटर साठी आहे. एवढं कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर झाला पाहिजे सर्वांना. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजले का? फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल डीसी मोटर साठी आहे. फ्लेमिंग राईट हँड रूल डीसी जनरेटर साठी आहे. पुढे पाहूया आपण. पुढे पाहूया प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी जनरेटर. म्हणजेच डीसी जनरेटर कसा वर्क करतो कसं फंक्शनिंग करतो ते आपल्याला पाहिजे. त्याचं प्रिन्सिपल पाहिजे म्हणजेच ब्रॅकेटमध्ये पहा तुम्हाला दिसेल की काय कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आपण जो काय डीसी जनरेटर आहे तो मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो. बरोबर, तर कशा प्रकारे करतोय तो आपल्याला पाहिजे. तर पहिला पॉइंट पहा, इथे या ठिकाणी एक फिगर काढलेली आहे. फिगर जर तुम्ही झूम करून पाहिली तुम्हाला दिसेल या फिगरला. नीट पहा सर्वांनी, हा आहे फील्ड पोल एन आणि एस. बरोबर, त्यानंतर हा जो आहे हा आहे या ठिकाणी ब्रशेस दाखवलेले आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पा ह्या ठिकाणी डॉटलेस आणि इथे डॉटलेस दिसतो तुम्हाला. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल क्रॉस आणि ह्या ठिकाणी दिसेल तुम्हाला डॉट. सर्वांनी नीट पाहून घ्या, ह्या ठिकाणी आहे क्रॉस आणि ह्या ठिकाणी आहे डॉट. आता क्रॉस आणि डॉटचं काय कनेक्शन आहे? तर फिगर नाव पहा, डीसी जनरेटर प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन हे डायग्रामला नाव दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पहा जनरेटर आहे, हा तुम्हाला दिसेल टॉर्क दिसेल आणि हा दिसेल तुम्हाला टीपीएम दिसेल.
म्हणजेच एक मेकॅनिकल टॉर्क आहे आणि एक तुमचा टॉर्क कसला आहे, आर्मेचरचा टॉर्क आहे. दोन्ही एकमेकांना कसे अपोजिट आहेत. आता पुढे पहिला पा, फिगर शोज दॅट डीसी जनरेटर. सर्वांना ही फिगर लक्षात आली पाहिजे. डायरेक्शन ऑफ मोशन रोटेशन पहा, क्लॉक वाईज डायरेक्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चार गोष्टी लक्षात ठेवायच्या या फिगर मध्ये. फील्ड पोल आहेत, एन पोल, एस पोल म्हणजे पोल पेअर आहे. त्यानंतर पुढे जो काय डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे ती क्लॉक वाईज आहे. त्यानंतर हा ब्रशेस आणि आर्मेचर दाखवलाय. तर ह्या ठिकाणी पहा तुम्हाला दिसतील डॉट दिसतील, ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतील क्रॉस दिसतील. ठीक आहे. लेट द आर्मेचर म्हणजे रोटेशन रोटेटिंग वाइंडिंग. आर्मेचर म्हणजे काय, रोटेटिंग वाइंडिंग इज ड्रिव्हन बाय प्राइम मूवर. म्हणजेच हा जो काय आर्मेचर आहे हा कशामुळे ड्रिव्हन होतोय, प्राइम मूवर होतोय. प्राइम मूवर मुळे तो काय होतोय, रोटेशन घ्यायला स्टार्ट होतोय इन क्लॉकवाईज डायरेक्शन. प्राइम मूवर जो काय आहे तो आर्मेचरला ड्राईव्ह करतोय क्लॉकवाईज डायरेक्शननी. अँड फील्ड म्हणजे कोणती, स्टेशनरी वाइंडिंग इज एक्साइटेड. म्हणजे आपण बघितलं सेपरेटली एक्साइटेड आणि सेल्फ एक्साइटेड. परमनंट मॅग्नेट असेल तर सेल्फ एक्साइटेड, एक्सटर्नल सप्लाय करून दिलं तर सेपरेटली एक्साइटेड. म्हणजेच आर्मेचर ड्राईव्ह केलंय प्राइम मूवरने आणि फील्ड वाइंडिंग म्हणजे स्टेशनरी वाइंडिंग काय केलेली आहे, ती एक्साइटेड केलेली आहे. सो एज टू प्रोड्यूस फील्ड पोल. म्हणजे आर्मेच आपण जर काय फील्ड वाइंडिंगला एक्साइटेशन केल्यामुळे काय झाले, फील्ड पोल, एन पोल आणि एस पोल काय झालेले क्रिएट झालेले. देअर विल बी इंड्यूस व्होल्टेज ऑर EMF इन इच आर्मेचर कंडक्टर. तर सर्वांना माहितीये फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार तर आर्मेचरच्या प्रत्येक कंडक्टर मध्ये काय होईल, EMF इंड्यूस होईल म्हणजेच व्होल्टेज इंड्यूस होईल. द डायरेक्शन ऑफ इंड्यूस व्होल्टेज ऑर EMF कॅन बी असर्टन बाय फ्लेमिंग राईट हँड रूल. म्हणजे जो काय आर्मेचर मध्ये EMF इंड्यूस होणार आहे त्याची जी काय डायरेक्शन आहे ती फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार आपल्याला डिफाईन करावी लागेल. पुढे ऑल कंडक्टर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन पोल. म्हणजेच पहा एन पोलच्या अंडर जेवढे कंडक्टर आहेत त्याच्यावरती काय होईल, पॉझिटिव्ह म्हणजे क्रॉस, म्हणजे आपण काय केलेले आहेत क्रॉस चार्ज ने इंड्यूस होईल EMF. आणि जो काय अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन पोल आहे तो डॉट ने काय होईल, हे होईल मार्क होईल. आता सर्वांना माहितीये क्रॉस आणि एन मध्ये काय असतं, रिपल्शन. बरोबर. आणि क्रॉस आणि एस मध्ये काय असतं, सर्वांना अट्रॅक्शन असतं. तर ह्या प्रकारे काय होतंय, दस क्रॉस अँड डॉट इंडिकेट्स द इंड्यूस व्होल्टेज ऑर EMF इन आर्मेचर. म्हणजेच प्रत्येक कंडक्टर मध्ये काय होतोय, EMF इंड्यूस होतोय. आणि याच्यामुळे काय होतोय की आर्मेचर मध्ये EMF इंड्यूस झाल्यानंतर तो ब्रशेस थ्रू काय होतोय, कनेक्ट होतोय. तर हे बघितलं आपण जनरेटरच. आता हे पाहूया आपण प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ DC मोटर. काय करतोय तो कन्वर्ट मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये करतोय. आता या ठिकाणी पहा सर्वांनी परत तीच डायग्राम आहे. डायरेक्शन ऑफ रोटेशन कशी आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजे स्टँडर्ड डायरेक्शन जी आहे जनरेटरची डायरेक्शन आहे क्लॉकवाईज. आणि जनरेटरची डायरेक्शन आहे क्लॉकवाईज आणि मोटरची डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज. सर्वांनी पाहून घ्या जनरेटरची डायरेक्शन आहे ती कशी आहे, क्लॉकवाईज. मोटरची डायरेक्शन आहे ती कशी आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. आता ह्या ठिकाणी पहा परत ह्या ठिकाणी एन पोलच्या अंडर काय झाले, डॉट झालेले आहेत. आणि एस पोलच्या अंडर काय झालेले, क्रॉस झालेले आहेत. म्हणजे डायग्राम पहा अपोजिट आहे कसल्या, ह्या मोटरच्या जनरेटरच्या अपोजिट डायग्राम आहे ती. अजय काटे स्क्रीनशॉट काढून घे मीटिंगचा बर का हो सर, आणि मला व्हॉट्सअप पाठव पर्सनली. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पहा
प्रिंसिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी मोटर मध्ये आपण काय बघितलं होतं की जो काही एन पोल आहे, एन पोल च्या अंडर जे काही कंडक्टर असतील तिथं डॉट क्रिएट होतील, एस पोलच्या अंडर असेल तिथं काय होईल, क्रॉस क्रिएट होईल. आता आपण परत थिरी बघूया. पहिला पॉइंट, फिगर शो दॅट डीसी मोटर, म्हणजे ही जी काय फिगर आहे ती डीसी मोटरची आहे. त्यानंतर फील्ड म्हणजे कोणती, स्टेशनरी वाइंडिंग, ही स्टेशनरी वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग एक्साइटेड बाय डीसी सोर्स. सर्वांनी बघितलं होतं आपण फील्ड आणि आर्मेचरला आपल्याला सप्लाय द्यावा लागतो एक्सटर्नल सप्लाय कडून. ड्यू टू डीसी सोर्स एक्साइटेशन फील्ड प्रोड्युसेस एन पोल अँड एस पोल, म्हणजे जे काय एक्सटर्नल म्हणजे सप्लाय कडून आपण सप्लाय दिल्यानंतर फील्ड पोल काय होईल, एन पोल आणि एस पोलच्या पोलॅरिटी मध्ये तो क्रिएट करेल. तो ऑल्सो दिअर विल बी फ्लोज करंट इन आर्मेचर वाइंडिंग, म्हणजे आर्मेचर वाइंडिंग मध्ये सुद्धा काय होईल, करंट फ्लो होईल. लेट द कंडक्टर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन पोल कॅरीज डॉट करंट, म्हणजेच कंडक्टरच्या एन पोलच्या अंडर जो आहे जे कंडक्टर आर्मेचरचे ते डॉट करंट काय करतील, कॅरी करतील. आणि जो काय कंडक्टर आहेत एस पोलच्या अंडर म्हणजे क्रॉस, ते डॉट क्रॉस करंट कॅरी करतील. आणि पुढे पहा, अकॉर्डिंग टू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मेकॅनिकल फोर्स विल बी एक्सपिरियन्स बाय आर्मेचर, म्हणजेच मेकॅनिकल फोर्स हा आर्मेचर वरती अप्लाय होतोय, आर्मेचर एक्सपिरियन्स करतोय. अँड इट विल बी गिव्ह डायरेक्शनल डायरेक्शन ऑफ दिस फोर्स, आणि तोच रूल म्हणजे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल तो फोर्सची डायरेक्शन काय करतोय, इंडिकेट करतोय. हा जो काय फोर्स आहे हा फोर्स म्हणजेच काय, नथिंग बट टॉर्क, म्हणजे ए टॉर्क और मेकॅनिकल फोर्स विल डेव्हलप, म्हणजेच जो काय टीई आहे, टॉर्क और मेकॅनिकल फोर्स विल बी डेव्हलप विच विल बॅलन्स बाय अ लोड टॉर्क, म्हणजेच सर्वांना माहिती आहे मोटरवरती लोड असतो तो बॅलन्स करायचं काम कोण करतं, जो काय मेकॅनिकल टॉर्क करतोय ऑफ बोथ अपोजिट डायरेक्शन, म्हणजे हे दोन्ही जे काय लोड टॉर्क आणि जो काय आपण म्हणूया मोटरचा टॉर्क, हे दोन्ही एकमेकांना अपोजिट आहेत आणि ते एकमेकांना बॅलन्स करतायत. ठीक आहे, तर आज परत आपण रिव्हिजन घेऊया. आपण बघितला पहिल्यांदा फ्लेमिंग राईट हँड रूल बघितला, त्यानंतर त्याचं स्टेटमेंट, त्यानंतर त्याचं डायग्राम बघितली. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल हा जनरेटरला ऍप्लिकेबल आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा याला ऍप्लिकेबल आहे, कशाला, जनरेटरला ऍप्लिकेबल, मोटरला ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर आपण बघितलं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी जनरेटर, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ डीसी मोटर. नेक्स्ट लेक्चरला पाहूया आपण बॅक ईएमएफ अँड इट्स सिग्निफिकन्स. तर आज आपण ह्या ठिकाणी थांबूया. कोणाचे काय डाऊट असतील तर विचारून घ्या.